ममता बॅनर्जी यांचा इंडिया आघाडीला मोठा झटका. बंगालमधील मोठी राजकीय खेळी. कोलकाता 10 मार्च 2024 तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकला चलोरेचा नारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 42 जागांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत, त्यामुळे इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलेलं आहे. इंडिया आघाडीत देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. ममता बॅनर्जी या देखील या आघाडीत सहभागी झाल्या होत्या, पण जागा वाटपावर एकमत न झाल्याने कदाचित ममता बॅनर्जी आज स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा बंगालमधील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची बंगालमध्ये ताकद आहे. असं असलं तरी मित्रधर्माचं पालन करून ममता बॅनर्जी या काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढतील असा अंदाज वर्तवला जात होता. तसेच बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबतही त्या मैत्री करतील असा अंदाज वर्तवला जात होता. या सर्व अंदाजांच्या पुढे जाऊन ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला न जुमानता लोकसभेच्या 42 जागांचे उमेदवार जाहीर केले आहेत. येत्या काळात इंडिया आघाडीसोबत एकमत झाल्यानंतर ममता बॅनर्जी आपले काही उमेदवार मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ममता यांनी इंडिया आघाडीसोबत कोणतीही चर्चा न करता 42 उमेदवारांची घोषणा केल्याने लोकसभा निवडणूक ही किती रंजक होणार याचे संकेत दिले आहेत. आता बंगालमध्ये भाजप काय राजकीय खेळ खेळणार ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये भाजपचं कडवं आव्हान असण्याची शक्यता आहे, कारण भाजपकडून कोणत्याही प्रयत्नात बंगालमध्ये यश मिळवायचं आहे. या संघर्षात ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचा पाठिंबा मिळतो का, ते पाठिंबा मिळून घेण्यात ममता यशस्वी होतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोलकाता.